स्वराज्याचे न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी यांची नियुक्ती करीत आहोत. स्वराज्याची समपातळीवर लोंबकळणारी न्यायाची तागडी नीटपणे पहा, ती सदैव तशीच राखा. जी महाराज, स्वराज्यात थोरल्या महाराजांनी सांगितलेल्या आदर्शांची पायमल्ली होणार नाही. न्यायदेवतेचा मान राखला जाईल. स्वराज्याचे वकील म्हणून आम्ही मुल्ला काझी हैदर यांची नियुक्ती करीत आहोत. मुल्ला काझी हैदर, इथून पुढचा काळ हा स्वराज्यासाठी सत्व परीक्षेचा असणार आहे. आपण महाराजांचे नेकबंद आहात. स्वराज्याचा विचार तुमच्या नसानसातून वाहतो आहे, त्यामुळे तुम्हाला स्वराज्याची वकिली तर करावी लागेलच, पण त्याचबरोबर प्रसंगी तंटे बखेडही सोडवावे लागतील. न्यायदानाचा तराजू हाती घ्यावा लागेल. अल्लाह ताला का फजल आहे महाराज, महाराजांचे विचार मी कधीही विसरणार नाही. या सुमंत पद हे देखील स्वराज्यातील महत्वाचं पद. पूर्वी या पदावर अत्यंत बुद्धिमान दूरदृष्टीचे सोनोपंत यांनी काम पाहिले. सोनोपंत भदाणेकर, त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत सोनदेव, आबाजी सोनदेव या सर्वांचं स्वराज्य कामी मोठं योगदान आहे, त्याग आहे. परराज्यांशी सलोखा राखणं, परकीय सत्तांसंदर्भात धोरण आखणं हे सुमंतांचं काम. अशा या महत्वाच्या सुमंतपदी आम्ही जनार्दन पंत हणमंते यांची नियुक्ती करीत आहोत. पण मोगलांचं अन्न खाऊन पुन्हा स्वराज्यात आलेले युवराज. आबासाहेब कैलासवासी झाले आणि या दरम्यान आपण पन्हाळ्यावर भेटत होतो, गडाच्या तटाबुरुजावर फिरत होतो, काही निर्णय घेत होतो, पण याची एकही खबर तुम्ही आम्हाला मिळू दिली नाही. Thank you.
मनुका सुरनीस थोडं सबुरीनं घ्या. अहो गळ्याला आलंय सुरनीस आणाची पंत दत्त म्हणायला. तेच म्हणतील टंपुराजे. स्वराज्याचे दानाध्यक्ष या पदावर आम्ही मोरेश्वर पंडितराव यांची नियुक्ती करत आहोत. मोरेश्वर पंडितराव, आपण या महत्वाच्या पदाला पुरेपूर न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा. आता अष्टप्रधान मंडळातील दोनच पद उरलेत, एक सुरनीस आणि मुजुमदार. मुजुमदार तू मसनी घ्या आणि सुरनिशी आणाजी पंत असणे. कसं आहे पंत, हे पदच एवढं महत्वाचं आहे की शंभूराजे हे सगळ्यात शेवटी जाहीर करणार. स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळातील दोन महत्वाची पद शिल्लक राहिली आहे. एक आहे सुरनीस आणि दुसरा आहे मुजुमदार. प्रथम आम्ही सुरनीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करीत आहोत. ही सुरनीस पदावरील व्यक्ती अनुभवी आहे. मुत्सद्दी आहे, धुरंधर आहे, महाराजांबरोबर काम केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे येन केन प्रकारे सतत चर्चेत राहिलेली आहे. आणि ती मुरब्बी मातब्बर आसामी आहे. राणी सर, ही बघा याद. सुरनीस अनाजी दत्तो. म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर. पण वैनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणा. तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून. आणि हे झालंच पाहिजे. एवढं धाडस आलं तुझ्यात तर. पण लक्षात ठेव, मी सुरनीस आहे. अजून नाही. युवराजांनी केवळ आपल्याला मुक्तता दिली आहे, केवळ मुक्तता. अजून पूर्वीची जबाबदारी आपल्याला दिलेली नाही. आम्ही पुन्हा याच बैठकीवर बसणार सर. नोबत जी पंतांची माया गोळा करणारा दलाल आहे त्यांचा. पण हा आता इथं कस? पंतांकडून स्वराज्याच्या सावकारांना निरोप घेऊन निघाला होता. मोठमोठ्या शेतकऱ्यांना धमक्यांचे बोल घेऊन चालला होता. मोहरा मागितले जी धनी. ऐकलं का पंत? जावा आणि सुरनिशाची खिल्लत घेऊन या.
अखेरीस आलास तो क्षण. मातब्बर आणि मुत्सद्दी अनाजी पंत दत्तो, जा आता तुमच्याच नावाचा पुकारा होईल. रावजी नाना, तुम्हालाही गुळपोळी बरं का. खर तर सुरणीस पद हे स्वराज्यातील अत्यंत महत्वाचं पद. स्वराज्याचे पेशवे आणि स्वराज्याचे सुरणीस यांची योग्यता एक समान, आणि म्हणूनच या जबाबदारीच्या आणि जोखमीच्या पदावर आम्ही नियुक्ती करत आहोत. अनाजी दत्तो प्रभुणीकर. आबाजी सोनदेव. सवतना असं जाऊ नका, गुन्हा ठरल. गप उभरा. एवढ्याला गुण नडलं म्हणायचं. शंभुराजे आहेत ते, त्यांची सूक्ष्म नजर असते सर्वत्र. आबाजी सोनदेव आपला वकूब मोठा, निष्ठा मोठी, मोगलांविरुद्धची चीड ही ठळकपणे दिसणारी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुमच्या घरात खोलवर रुजलेला आहे, आणि या परंपरेची सुरुवात होते ती सोनोपंत डबीरांपासून, त्यानंतर त्र्यंबकपंत डबी, मग निळो सोनदेव आणि तुम्ही आबाजी सोनदेव. तुमच्या घराचं स्वराज्य कामी मोठं योगदान आहे, मोठा त्याग आहे तुमचा. त्र्यंबकपंत महाराजांबरोबर आग्र्यास होते, चुकून मागं राहिले, निरोप वेळेवर मिळाला नाही, प्रचंड हाल केले औरंगजेबानं त्यांचे, परंतु त्र्यंबक पंतांनी तोंड उघडलं नाही, आणि म्हणूनच महाराज सुखरूप स्वराज्यात पोहोचले. या सर्व बाबींचा विचार करू आम्ही तुम्हास स्वराज्याची सुरनिशी देत आहोत. या पदाचा वकूब तुम्ही विवेकानं सांभाळाल अशी खात्री आहे आम्हाला. अनाजीपंत, आपण स्वराज्याची आजवर खूप सेवा केली. अगदी स्वराज्याच्या स्थापनेपासून आपण महाराजांबरोबर आहात. आपल्या कामाचा कर्तृत्वाचा डोंगर मोठाच. माफी असावी महाराज, अनुमती असेल तर बोलू. पण आता कशापायी तोंड उघडताय या मंगल प्रसंगी? बोला. महाराज यांनी राजद्रोह केलाय. हा, सगळे आरोप करा, पण हा आरोप करू नका, मी राजद्रोही नाही. अनाजी पंत, या मागे घडलेल्या घटनेचा संपूर्ण तपशील सर्व रयते समोर निदान आजच्या प्रसंगी तरी द्यावा अशी आमची इच्छा नाही. महाराज माफी असावी, पण अनाजी पंत, तुमच्या बुद्धी चातुर्याचं आम्हाला आश्चर्य वाटत.
तुम्ही जर सच्च्या दिलानं मनापासून आमची साथ दिली तर एक काय 10 औरंगजेब आम्ही धुळीस मिळवू. आमचं तुम्हाला एकच कळकळीचं सांगणं आहे, स्वराज्याचं अहित होई असा कोणताही निर्णय घेऊ नका. स्वराज्यातील कोणाशीही अन्यायानं वागू नका. प्रसंगी संकटाच्या वेळी आपला अनुभवाचा सल्ला घेतला जाईलच. योग्य सल्ला आणि सहकार्याची अपेक्षा आहे. जी महाराज. परंतु यापुढे महाराजांच्या विचारांशी कृतघ्नपणा नको, तो खपवून घेतला जाणार नाही, हेही लक्षात ठेवावं. जी. खजिन्याच्या पेट्या पळवण्यापेक्षा महाराजांचे विचार पळवा, त्या विचारांना बिलगा. अनाजी दत्तो प्रभुणीकर यांचा मुत्सद्दीपणा, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊ. आम्ही त्यांची स्वराज्याच्या मुजुमदार पदी नियुक्ती करत आहोत. गेली चुरणीशी मुजुमदारी दिली, समजूत काढली आहे माझी, मुजुमदारी देऊन बोळवण केली आहे माझी शंभूराजांनी. हा अपमान केलाय आमचा, जाणून बुजून अपमान केलाय. आता मुकाट्याने तो सहन करावा लागतोय. परंतु मी अनाजी पंत, मी या अपमानाचा वचपा काढेन शंभूराजे. एक तशी संधी यावी, मग कळेल तुम्हाला अनाजीचा मुत्सद्दीपणा. सगळ्याचं मूळ आहे हा कलुष, बघू त्याच्याकडे. तरीही तूर्तास हाच आनंद त्यास अष्टप्रधान मंडळात घेतले नाही, ते त्याचा चांगलाच भ्रमनिरास व्हावा.